तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत गणेश टोकला. गणेश टोकला आलो आहोत. हे एक फेमस टूरिस्ट पॉइंट आहे सिक्कीम, इनफॅक्ट गँगटॉक मधलं. टोक आहे, तरी जास्ती उंच नाही आहे, थोडस चढण आहे. हे बघा, आलं ते आहे गणेश मंदिर. शू इथे काढायचे आहेत. रियान ये इकडे, सुका ये. रियान जरा वैतागलाय कारण का पावसामुळे थोडस ओळ आहे आणि रियान थोडस आमचा वैतागलाय. काय झालं रियान? हा, त्याला हातपाय माकलेले आवडत नाही अजिबात, आणि त्यात एवढंच तुम्हाला आवाज येतच असेल. तर हे असं आपण पोहोचलो आहोत गणेश टोकला. हे आहे मंदिर. हे बघा, गणपती बाप्पाचं मंदिर. तर मंडळी, आपण व्हिडिओ काढायची परमिशन काढली, त्यांनी सांगितलं बाहेरून तुम्ही व्हिडिओ काढू शकता. तर टूटू गेली आहे पाय पाडायला. आणि असं काही आहे गणेश बाप्पाची मूर्ती, आणि टूटूला टिळक पण लावलेला आहे. अच्छा, हे बघा, सुंदर आहे गणेशाची मूर्ती. आणि बाजूला कोण आहेत? रिद्धी सिद्धी बाजूला कोण आहेत? बाप्पाचं. अच्छा अच्छा, जा विचार. तर मंडळी, बाप्पाच्या राईट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला हे जे आहेत ते तिरुपती आहे, आणि राईट साईडला आहेत ते गणपती बाप्पावर बसण्यासाठी केलेलं आहे. एक सुंदर असं इथून नजारा दिसणार गँगटॉकचा. आणि इकडे बघा, प्राचीन मूर्तीज ठेवलेल्या आहेत. एक मिनिट, हे बघा. अशा काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. आणि हे बघा काय, टुटू, हे बघे काय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे. पुण्याची मूर्ती आहे दगडूशेठ हलवाईची. म्हणजे ती आतली मूर्ती दगडूशेठ हलवाईची होती? नाही, तशी पण तशीच वाटते. हा, प्रतिमा तशीच वाटली. चला एकदा बाहेरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फॉग आहे, काहीही दिसत नाही आहे. हे बघा, फॉग आहे. नाहीतर इथून खूप सुंदर गँगटॉकचा असा व्ह्यू दिसतो. आज फॉगनी सगळी वाट लावली आहे. नाहीतर एरवी म्हणजे ॲटलिस्ट परवापर्यंत पण फॉग नव्हता. असं छानसं व्ह्यू दिसला असं इथून गँगटॉकचं. आता सगळं आज सगळं स्पॉइल झालं. आणि तिकडे शंकराची पिंड आहे, तर आपण तिकडेही जाऊया. ते बघा, तिकडे शंकराची पिंड आहे. तर आपण तिकडेही जाऊन शंकराचं दर्शन करूया. शंकर बाप्पा पण आहे. हां, तेच. तर असं आहे गणेश टोक, आणि गणेश टोकावरती गणेश मंदिर. आत्ता सध्या वेदर खूप अप्रतिम आहे, म्हणजे दुपारचे 3 वाजले आहेत
आणि फॉग आहे त्याच्यामुळे गरम अजिबात नाही, उलट मी म्हणेन थंडी लागते, असं स्वेटर वगैरे काहीतरी घालावं असं वाटतंय. पण नुकसान हेच होतं आहे की नजारा काही भेटत नाही, नजारा काही भेटत नाही. आपण मगाशी जे गाडीतनं शूट केलं तेवढंच नजारा बघायला भेटला. आणि इथे क्लायमेट वेदर पण असं आहे की 10 मिनटात चेंज होतं. आता हा फॉग आता आहे, नेक्स्ट 10-15 मिनटात हा पूर्ण फॉग क्लिअर होऊ शकतो. एखादा ढग आला असेल त्याच्यामुळे हा आता सध्या सगळा फॉग आहे. बघूया आपण इकडून खाली जायपर्यंत जर फॉग हटला तर. हे बघा कारण का इकडे बघा, इकडे अजिबात फॉग नाही आहे, इथे एकदम क्लिअर आहे. आणि या साईडला पूर्णपणे फॉग आहे. हे बघा इकडे पूर्ण फॉग आहे. तर हा फॉग आत्ताच जस्ट आलाय, आम्ही वर चढता. तर आपण या साईडनी जाऊया, एक परिक्रमा तरी होईल. एक अशी ही परिक्रमा होईल. आणि इकडे आहे शंकर बाप्पाची मूर्ती, सॉरी पिंड. अभिषेकासाठी जलही ठेवला आहे. टोटो तू अभिषेक केला? जल अभिषेक कर ना अभिषेक साठी. हां हां त्याचे हां चल टाक की तर इकडे सोविनियर शॉप आहे गणेश चौकला. तर सोविनियर म्हणून इकडे बघा गणपतीचं हे काय आहे टोटो, याला काय म्हणतात? एक असंच सॉरी याचं नाव नाही माहिती मला. बुद्धाचं आहे खाली, सिक्कीम आहे आणि नक्षीदार काम आहे मस्त सुरेख. आणि इकडे त्यांची पारंपरिक ड्रॅगनचं सेम प्रतिमा. आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे ड्रॅगनचं काय एवढं महत्व आहे. हे बघा छोटा बुद्ध. आपण कसं आपले ते फ्रेम असतात तसं इथे असं बघायला भेटतं, फ्रेम नाही तरी असं. हे कुकरी याक आणि हा फॅन. शेवटी रियानला उचलावंच लागलं, त्याने खूप कटकट केली, त्याला पाय खाली टेकवायचे नाही. रियान आता सुकलंय, ऑलमोस्ट सुकलंय रियान. आणि हा असा बैलाला उचललंय. डायरेक्ट मला बेंचवरच बसव. आता खूप हसू येते ना टुटू, सोड त्याला खाली, इकडे जास्ती ओळ आहे. सोड त्याला, सोड टुटू, सोड इथेच सोड. तर मित्रांनो हा आहे असा गणेश टोकचा व्ह्यू. हा खाली आहे दरवाजा गणेश टोकचा. आणि हे वर आहे मेन मंदिर. झाडाच्या मागे राईट साईडला आहे सोविनियर शॉप. खालच्या मजल्यावरती, वरच्या मजल्यावरती ऑब्झर्वेटरी आहे आणि बाहेर गॅलरी पण आहे ऑब्झर्वेशनसाठी. आणि इकडे जे ते तीन रूफ आहेत तीन, तिकडे आहे आपली शंकराची पिंड. तर असा आहे हा पूर्ण गणेशटोकचा परिसर. आणि हे आमचं गणेशटोकवरचं फूड. रियाननी मागवला आहे त्यासाठी पराठा. आधी आम्ही मॅगी सांगितलेली, रियान बोललो नाही मला पराठा पाहिजे, मला खूप भूक लागली आहे म्हणून रियानसाठी पराठा. आणि एकटाच हाताने खातोय. आणि ही कोणाला प्रसाद दाखवते माहिती नाही हे वर करून. ही मागवली आहे टुटूनी सिंपल मॅगी.
नुसतं मॅगी 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 घरी जाऊन मला लागत मी लगेच मॅगी खाईल. समोर अंडा आहे, जायचंय ना हनुमान टोकला. आता माहिती आहे तर कशाला खाता. मग मी आता खाणारच नाही, मी हनुमान टॉक झाल्यानंतर खाईन मस्त पैकी. काय मग हे काय करतोस आता? मी पण म्हणजे नॉनव्हेज खाईन, हे व्हेज आहे. ॲज युजल टू टूच्या कंप्लेंट्स चालू झालेल्या आहेत. मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत. मॅगी जाम कांदा आहे, जाम नाही आहे, खूप पण नाही आहे, जाम कांदा आहे. आणि रियानची अशी नाटकं चालू झाली आहेत की रियान आता एवढं एवढंसं उंदरासारखं बाईट करतोय आणि इकडे तिकडे नजारा बघत बघत आरामात खातोय. मगासपासून भूक लागली तर फटाफट खाल्लं, बराच पराठा फिनिश केला आणि आता रियानचं पोट भरलेलं असल्यामुळे तो थोडीशी नाटकं करतोय. चल हसू नको, फटाफट संपव, आपल्याला जायचं आहे खूप लांब, अजून आपले बरेच पॉईंट बाकी आहेत. आणि वाजले किती माहिती आहे का? 4:45 झालेत. 4:45 मग ते मी सांगितलेलं तिखट लागल्यावर पी. काय हसतो? चल रियान फटाफट हे एवढं फिनिश झालं पाहिजे. हा की नाही? हे नको टाका बाबीच्या पोटात, ते नको टाका बाबीच्या पोटात. बाबीचा पोट काय? काय तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत हनुमान टोकला. हनुमान टोकला इकडून वर जायचं आहे, पण त्याच्या आधी इकडे हनुमंताची एक मोठी मूर्ती आहे. हे बघा, मस्त मूर्ती आहे हनुमंताची. आणि ही दगडातच आहे का डोंगरातच आलेली आहे का टुटू? विचारायला लागेल, कारण का जसं आहे ना मूर्ती असं वाटतं ती, हा कोरलेसारखी किंवा डोंगरातूनच प्रकट झाल्यासारखी अशी वाटते. आपण हे विचारूया त्यांना की हे असं का आहे म्हणजे मूर्ती. चला तर हनुमान बाप्पाला पाया पडायचं. चला तर आता आपण वर जाऊया. तर टुटू प्रसाद घेऊन आली आहे आम्हाला. मस्त मोतीचूर लड्डू आहे. रियान मोतीचूर लड्डू दे. तर मित्रांनो, असा आहे हा हनुमान मंदिर हनुमान टोकला. आणि हा मेंटेन्ड होतोय 19 ENGR काय माहिती नाही, आपण त्यांना विचारूया. इथे मिलिटरी आहे सगळे, तर हा मिलिटरीच्या अंडर येतोय हा पूर्ण परिसर, कारण का खालून जे जिथून नथुलासाठी आपण हे केलेलं रस्ता सेपरेट होत होता तिथूनच मिलिटरीचं हे चालू होतंय. काय बोलतात त्याला, एरिया, मिलिटरी एरिया. तर आपण त्यांना विचारूया. हा इकडे ब्लॅक कॅट डिव्हिजन आहे, मेंटेन्ड बाय एक्सटेन्शन कम रेनोव्हेशन ऑफ टेम्पल कॉम्प्लेक्स कॅरेड बाय हनुमान टॉक कमिटी अंडर सुपरविजन ऑफ 19 इंजिनियर रेजिमेंट. इनॉग्रेटेड बाय मेजर जनरल RS चोप्रा, GOC ब्लॅक कॅट डिव्हिजन ऑन ऑस्पिशियस ओकेजन ऑफ हनुमान जयंती 30th March 2010. ऑन 30th March 2010 आणि फोटोग्राफी प्रोहिबिटेड आहे, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी नाही करू शकत. अच्छा, कृष्णा बाप्पाची पण मूर्त आहे. तर आता टुटूकडे मी गिम्बल देतो आणि मी जातो, तू पकड.
श्री कृष्ण जन्म नाही जन्म नाही हे असं दाखवलेलं आहे फक्त हे राम लक्ष्मण लक्ष्मण यज्ञ वनवासातलं हे हनुमान बाप्पा भेटतात मग ते शबरीची बोर शबरीची बोर म्हणजे शबरी आहे शबरी बाप्पाच्या साठी खूप अशी काळ वाट बघते मग ते बाप्पाला गोड बोर खाण्यासाठी स्वतः बोर खायची हे गोड आहे असं असं करून ती खूप म्हणजे स्वतः आणि ती उष्टी बोर तिची बाप्पा जेव्हा वनवासात येतात त्यांनी भेटतात तेव्हा ते राम बाप्पा खातात असं म्हणून त्याला म्हणतात शबरीची बोर उष्टी बोर खाल्ली होती बाप्पा आणि हे रावण दहन तर मित्रांनो हा अजून एक नजारा हनुमान टोक वरनं ॲक्च्युली इकडून खूप छान नजारा दिसला असता पण सेम फॉग सगळीकडे फॉग आहे आजच्या दिवसाची तर फॉगनी वाटच लावली यार पण तरी बरं आमचं सेवन सिस्टर्स झालं आणि सुरुवातीचे ते दोन पॉईंट झाले सेवन सिस्टर्सला फॉग नाही भेटला म्हणून नशीब आणि आत्ता वाजले आहेत किती माहिती आहे का संध्याकाळचे नाही 4:15 झालेले आहेत 4:17 तो आपल्या गार्डनच्या इथून तो मगाशी निघाला तो हां चल हा एक दुसरा रस्ता गार्डन सारखं बनवलेलं आहे पण हे फॉग नसतं ना डुडू तर खूप मजा आली असते इकडे कारण का एकदम वर आपण बराच वर आलो कारण का वर चढता चढता ना त्या प्रेशरमुळे माझे कान उघडले इथून पण आहे तिथून पण आहे तिथून स्टेअर्स होत्या हे बघा मस्त आहे सुंदर आहे परिसर फक्त एवढंच आहे की फॉगनी पूर्ण पण फॉगमुळे आम्हाला मजा येते इकडे फॉगमुळे पण दिसत काही नाही चला तर असं डिफरंटली एबल्डसाठी हा पाथवे बनवला आणि ब्लॅक कॅट्सनीच बनवलेला आहे 2016 1 January आपण आर्मीवाल्यांना विचारलं की ती सुरुवातीला जी मूर्ती आहे हनुमंताची ती स्वयंभू आहे की बनवलेली आहे तर त्याने सांगितलं की ती घडवलेली आहे मूर्ती आणि वर जी मंदिरामध्ये मूर्ती होती हनुमंताची तो दगड जो आहे तो नॅचरल दगड आहे ज्याच्यावर हनुमंतांनी विश्राम केला होता असं मान्यता आहे आणि त्या दगडाची ती हनुमंताची मूर्ती घडवली आहे तो कलर पेंट पण नाही केलेला हा तो ती मूर्तीच वेगळीच दिसत होती आणि तो दगड असं वेगळा वाटत होता एक्झॅक्टली शब्दात सांगता येणार नाही कारण का ती बघूनच आणि फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे ती तुम्हाला दाखवू शकत नाही ती प्रत्यक्षात येऊनच तुम्हाला बघून कळेल की खरंच तो दगड वेगळाच आहे ज्या दगडाची ती मूर्ती आहे तो खरंच वेगळाच आहे तर असं होता हा हनुमान टोक आणि अशा प्रकारे आमचं सिक्कीमची शॉर्ट टूर झालेली आहे शॉर्ट टूर याच्यासाठी कारण का आम्ही फक्त गँगटॉकच्या मधल्या म्हणजे गँगटॉकमध्येच फिरलोय नथुला पास सोडला तर फक्त गँगटॉकमध्येच फिरलोय आणि इथून बरेच पॉईंट लांब लांब आहेत गुगल मॅपवरती एक भरोसा करू नका हे आम्ही शिकलोय कारण का ज्या ठिकाणी पोहोचायला 4 तास दाखवतो चला नथुला पास आम्ही सांगतो ज्या ठिकाणी पोहोचायला 1.5 तास दाखवतो गुगल मॅप तिकडे पोहोचायला ॲक्च्युलीमध्ये 4 तास लागतात हे आम्ही अनुभवलं आहे आणि चला त्याच्यामध्ये आमचा ब्रेकफास्टचा टाईम असेल नाश्त्याचा टाईम असेल थोडासा पण तो वगळता काल आम्हाला नथुला पासला जर आमचा जर्नीचा टाईम घेतला
तर आम्हाला ऑलमोस्ट 3-3.5 तास लागलेत. अर्धा तास आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आणि वेदरवरती भरपूर काही डिपेंड करतं, कारण का फॉग 5 मिनिटं जिथे क्लिअर असेल तर नेक्स्ट 5 मिनिटात इतका घनदाट फॉग येईल ना की तुम्हाला गाडी स्लो केल्याशिवाय पर्यायच नाही, तुम्ही फास्ट जाऊच शकत नाही, भले तो रस्ता का पूर्ण खाली का असे ना. त्याच्यामुळे ह्या गुगल मॅपवरती भरोसा करून चालणार नाही, कारण का आम्ही आधी प्लॅन करत होतो लाचुंगचं वन डे जाऊण्याचं लाचुंगला रिटर्न, पण गुगल मॅप दाखवतो रस्ता 4 तासाचा. पण आम्ही इकडे एन्क्वायरी केली, आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं, त्याच्यावरती विश्वास न दाखवता आम्ही इतरत्र पण चौकशी केली, सगळ्यांनी सांगितलं की इथून लाचेन वेगळा आहे, लाचुंग वेगळा आहे. मी कन्फ्यूज होतो कधी कधी, इथून गँगटॉकवरनं लाचुंगला जायला कमीत कमी 8 तास लागतात, जिथे गुगल मॅप 3.5 तास 4 तास दाखवतो तिकडे 8 तास लागतात. तर असं आहे हे गँगटॉक. सिक्कीम तर आणि गँगटॉक खूप सुंदर आहे, खूप क्लीन आहे, सुंदर आहे, वेदर हा आणि कसं पल्युशन अजिबात नाही. आपण भूतानच्या एकदम बाजूला आहोत. भूतान बऱ्याच जणांना माहिती नसेल, असेल तरी सांगतो, भूतान इज कार्बन नेगेटिव्ह कंट्री. ओके, तर आपण कार्बन नेगेटिव्ह कंट्रीच्या बाजूला आहोत आणि त्यामुळे इथे इकडे पण हवामान एकदम साफ, म्हणजे असं ब्रीदिंग करतानाच असं वाटतं की आपण काहीतरी म्हणजे शुद्ध हवा ब्रीथ करतोय. गाड्या जास्ती नाही आहेत, ज्या काही आहेत त्या सर्वात जास्ती आम्हाला टॅक्सीज दिसल्या, पर्सनल कार खूप कमी दिसल्या रस्त्यावरती. टुरिस्ट येत आहेत, हा ऑफ सीझन आहे तरीसुद्धा टुरिस्ट येत आहेत, भरपूर टुरिस्ट येत आहेत आणि सीझनमध्ये बुकिंग करूनच यावं. आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं की सीझनमध्ये जर तुम्ही आलात आणि तुम्हाला टॅक्सी हवी असेल इकडे आले, जसं आम्ही इथे आल्यानंतर टॅक्सी वगैरे बुक केली, ते म्हणतात सीझनमध्ये तुम्हाला भेटणारच नाही, कारण का ऑलरेडी सगळं बुक झालेलं असतं. तर सीझनमध्ये यायचं असेल तर आधीच बुकिंग करा टॅक्सीची, पण हॉटेल तर झालंच, आधी बुक करायचंच आहे, टॅक्सीची पण आधीच बुकिंग करा यायच्या 15-20 दिवस आधी, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर ही आहे थोडीफार इन्फॉर्मेशन गँगटॉकला येण्यासाठीची. आणि रस्ते पावसाळ्यानंतर खूप खराब होतात, लँडस्लाईड होतं सगळीकडे, बऱ्याच ठिकाणी आम्हाला पण दरड कोसळलेली मिळाली. आम्ही थोडं लवकर निघालो म्हणून त्या पॉईंट बायपास करू शकलो आम्ही पटकन, म्हणजे ट्रॅफिक नाही भेटली. तर पावसाळ्याच्या नंतर यायचं असेल, क्लायमेट ऑसम आहे पावसाळ्यानंतर, त्या क्लायमेटसाठी तुम्ही येऊ शकता. पण तुम्हाला पॉईंट जर बघायचे असतील, फिरायचे असतील, तर मग त्यासाठी सीझनच आहे, जसं की थंडीच्या सीझनमध्ये बर्फासाठी येतात लोक आणि मार्चपासनं चालू होतो तो तुमचा नॉर्मल सीझन, जिथे तुम्हाला पॉईंट वगैरे सगळे लांब क्लिअर दिसतील आणि तुम्हाला सगळीकडे फिरता येईल तेव्हा रस्त्यांची. हां, ती पण इन्फॉर्मेशन आम्हाला आमच्या ड्रायव्हरने दिली, त्यांचं नाव आहे कल्याणजी. कल्याणजीने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की जर मार्च ते जूनपर्यंत आला, जून म्हणजे मिड जूनपर्यंत, तर तुम्हाला रस्ते पण एकदम साफ भेटतील, दरड कोसळत नाही, त्याच्यामुळे जर्नीज पटापट होतात, टाईम जास्ती लागत नाही आणि तेव्हा गुगल मॅपच्या नुसार आपण टाईमचा अंदाजा पकडू शकतो, पण बाकी सीझनमध्ये नाही पकडू शकत. तर ही आमची आहे कार आणि आम्ही 2 कारमधून ट्रॅव्हल करत होतो. ही रेड कार होती आमची, आहे सॉरी होती नाही आहे, आणि काल आम्ही नथुलाला गेलेलो तर ती तुम्हाला तुम्ही बघितलंच असणार, आम्ही इनोव्हा केलेली नथुलाला जायला. तर ही कार आहे आपण तिथे जाणार आणि ड्रायव्हर आहेत आणि हे आहेत कल्याणजी, हे आमचे ड्रायव्हर आहेत, हे आम्हाला पूर्ण सिक्कीम फिरवत आहेत. ओके, तर ह्यांचा नंबर मी तुम्हाला खाली सोडतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण सोडतो, स्क्रीनवर पण सोडतो नंबर, तुम्ही नक्की बघा आणि यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. खूप मस्त इन्फॉर्मेशन देत आहेत, हिस्ट्रीची पण इन्फॉर्मेशन देत आहेत, या सिटीची पण देत आहेत आणि कुठे कधी जावं ते पण मस्त सांगतात आणि अरेंजमेंट पण करतील. त्यांचा मोबाईल नंबरही आहे, आपण त्यांना तुम्हाला शेअर करतोच मी. आणि ते सांगतात की जास्तीत जास्ती सीझनच्या टायमाला 15-20 दिवस आधीच फक्त मला कॉन्टॅक्ट करा, जास्ती नाही, तर 15-20 दिवस आधी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून पूर्ण अरेंजमेंट करून घेऊ शकता, चांगले हॉटेल पण देतील ते. आणि कार त्यांच्या 4 कार आहेत, 2 छोट्या आहेत, वॅगनार आहेत आणि 2 इनोव्हा आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे छोटी फॅमिली असेल तर तुम्ही छोटी कार करा, जास्ती लोक येणार असेल तर इनोव्हा करा, मल्टिपल कार पाहिजे तर तसं पण तुम्ही सांगू शकता. तर अशी आहे यांची अरेंजमेंट. तर आम्हाला फिरायला खूप मजा आली,
कार पण मस्त आहे, चालतात पण मस्त. आम्हाला भीती वाटते पण ते त्यांची ड्रायव्हिंग खूप छान आहे, आरामात चालवतात. जर्नी करायची खूप मजा आली त्यांच्यासोबत, खूप मजा आली जर्नी करायची त्यांच्यासोबत. तर चला मग आता पुढे कंटिन्यू करूया. अजून आपण त्यांच्यासोबतच आहोत, ते आम्हाला सिलिगुरीला ड्रॉप करणार आहेत उद्या. आजचा दिवस तर इकडे संपतोय, उद्या सिलिगुरीला ड्रॉप करणार आहे, तिथपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि ही ट्रीप इथेच नाही संपत, अजून आहे. सिलिगुरीमध्ये पण आपल्याला थोडंफार काहीतरी करायचं आहे, ते हा गँगटॉक मधलं ऑलमोस्ट इथे संपतंय. एक गोष्ट करायची बाकी आहे, ती आज नाही जमत आहे कारण का टाइम संपलेला आहे, ती उद्या सकाळी बघूया आपण. ओके, तोपर्यंत बाय बाय. हा आहे त्यांचा मोबाईल नंबर. कल्याणजी आपका ही नंबर आहे ना? ओके, हा कल्याणजीचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कधीही.